रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सावेली ग्रामपंचायत हद्दीतील तांबस गावात स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत असताना विकासाचे दानादान उडालेले दिसते। भरपूर ठिकाणी भर धुवाधार पावसात मृतदेहाला अग्नि देताना स्मशानभूमीला कोणताही शेड नसल्याने गावकऱ्यांना पावसात भिजत कपडे धरून उभे राहण्याची नामुष्की ओढवते। मृत्यूनंतरही प्रेताची अवहेलना होते त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली। यापुढे गावात कोणाचाही मृत्यू झाला तर त्यांची अंत्ययात्रा ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेऊन तिथेच अंत्यविधी केला जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ सोनावणे यांनी दिलाय। आज एवढा पाऊस पडतोय, स्मशानभूमी आहे, अजिबात या स्मशानभूमीला कुठलाही शेड नाही, निवारा शेड नाही, लाकडासाठी शेड आहे नाही। आज हे घर झडत सुद्धा नाही आहे बघा पावसामध्ये। आणि ह्याला जबाबदार इथले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, BDO, मी माननीय आमदार साहेबांना विनंती करीन का तात्काळ यांचं सर्वांचं निलंबन करावे। आणि या प्रशासनालासुद्धा माझी विनंती आहे की आपण याकडे दुर्लक्ष द्यावा, नाहीतर अन्यथा या कर्जत तालुक्यातील सावेले ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामस्थ तहसील कार्यालयावर मोर्चा लिहिल्याशिवाय राहणार नाही, आमदारांच्या घरावरसुद्धा मोर्चा जाईल। आमदारांना विनंती आहे की आपण याची दखल घ्यावी, पंचायत समिती BDO आणि कलेक्टर साहेबांनी याकडे लक्ष द्यावे। ही आजलेली दुरावस्था, या मशिनीची दुरावस्था, या आपण बघावे। जर याच्यापुढे जर कधी झालं नाही, असे पेंडे घेऊन जावं लागतात। जर कधी या ही स्मशानभूमी झाली नाही तर येणारा जर या गावामध्ये जर कुठला मयत झाला तर त्याचा त्याची त्या मयताची विल्हेवाट जी आहे ती सरळ डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोर आम्ही पेट झाल्याशिवाय राहणार नाही, याची दखल ग्रामपंचायतीने घ्यावी। सर्वांना क्रांतिकारी देवी जय शिवराय। आज रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामधील सावेळ ग्रामपंचायत आधी असलेले तांबस गाव, या गावामधून तुम्ही परिस्थिती पाहत असाल तर या ठिकाणी आपण जी मशानभूमी आहे त्याला छप्पर देखील नाही, कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे। आज जर इथं माणसं वगैरे मिली तर त्यांना आणण्याचा प्रश्न, इथं चालण्याचा प्रश्न, तिथल्या फाट्यांचा प्रश्न हा सगळा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी या इथल्या स्थानिक आमदार कार्यसंबंधात महेंद्रजी कर्वे यांना या चॅनलच्या मार्फत सांगू इच्छितो की आपण स्वतःला कार्यसम्राट आमदार बोलता तर या गावामध्ये गावामधनं आपल्याला चांगल्या प्रकारे लीड भेटलेला आहे। याची दखल म्हणून आपण लवकरात लवकर या गावामध्ये एक भव्यदिव्य मशानभूमी आणि वकाऱ्याची सोय, या पाट्यांची जी सोय आपण केली पाहिजे। आणि तर सावेले ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती कर्जत असेल, या ग्रामस्थेच्या वतीने आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू। गेले एक वर्ष झालं या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार करू शकता, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली जात नाही, इथला निधी दुसऱ्या ठिकाणी वळवला जातो असं न होता लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मशानभूमी झाली पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये काही लोकांना हा त्रास सहन करावा लागला नाही पाहिजे, नाहीतर ग्रामस्थेच्या वतीने, माझ्या संघटनेच्या वतीने आणि इथल्या बहुजन समाजाच्या वतीने आणि पूर्ण गावाच्या वतीने आपल्या विरुद्ध आंदोलन करण्यात येईल। आणि इथं कुठलाही आमदार खासदार असेल, इथला ग्रामपंचायत सदस्य असेल, इथं सरपंच असेल, एकालाही गावात उभं केलं जाणार नाही। कारण जर आमच्या प्रश्नांची इथं उत्तरं उठत नसतील तर इथं कुठलाच आमदार, कुठला खासदार, इथला कुठला सरपंच आम्ही आमच्या गावात उभं करणार नाही आणि कुठल्या प्रकारची वोटिंग ह्या अशा आमदारांना खासदारांना आम्ही देणार नाही।